हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सीमाज व्हेज किचन अँड मोर. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या भाज्या बघितल्या, स्टार्टर्स बघितले, सूप्स बघितले, पण कधीतरी आपल्याला जेवणापेक्षा, रोजच्या जेवणापेक्षा आधे मध्ये खायला, तोंडात टाकण्याकरता म्हणून काहीतरी हवं असतं सारखं. आणि जेव्हा घरात असतो तेव्हा तर हे खूप जाणवतं की अरे भूक लागली. पण अशा वेळेला जर काहीतरी हेल्दी ऑप्शन मिळाला तर हे जे ॲडिशनल खाणं आहे त्याचेही कुठलेही साईड इफेक्ट्स न होता तुम्हाला त्याचे नक्कीच फायदे मिळतील, बरोबर. तर त्याच्याकरता आज आपण बघतो आहोत हेल्दी लाडू. लाडू म्हटले की हजारो प्रकारचे लाडू येतात. रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू, बुंदीचे लाडू, ड्रायफ्रूटचे लाडू. आपण मात्र करतो आहोत ॲज युजल ट्विस्ट. हेल्दी लाडू म्हणजे त्याच्यामध्ये आपले ओट्स असणार आहेत, आपल्या त्याच्यामध्ये मखानाच असणार आहेत. बघूया साहित्य काय काय लागतंय ते. तर आपल्या हेल्दी लाडूसाठी साहित्य लागणार आहे, आपल्याला इन्ग्रेडियंट्स आहेत. मी ओट्स घेतलेले आहेत, नंतर रागी पावडर घेतलेली आहे, नाचणीचं फ्लोअर घेतलेलं आहे. रागी फ्लोअर हे टोटली ऑप्शनल आहे. हे जर नसेल तर ह्याच्याऐवजी तुम्ही व्हीट, रेग्युलर व्हीट फ्लोअर पण घेऊ शकता. सो नो इश्यूज ॲट ऑल. आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये काजू घेतलेत, अर्धा वाटी काजू, अर्धा वाटी बदाम आणि थोडेसे एक मुठभर ॲप्रिकॉट्स घेतलेले आहेत. सॉरी, हे ॲप्रिकॉट नाही, बाय मिस्टेक बोलले मी. हे आहे वॉलनट्स घेतलेले आहेत. त्याच्याच बरोबर आपण घेतलेला आहे रवा, एक वाटी रवा घेतलेला आहे. सुकं खोबरं घेतलेलं आहे, हे किसून ग्रेट करून कुठलेही. आणि ह्याच्यातला जे काही तुम्हाला मी इन्ग्रेडियंट्स दिलेत हे सगळे तुम्ही चेंज करू शकता किंवा कमी करू शकता किंवा एखादी वस्तू जास्त घेऊ शकता. सो देर इज नो ॲज सच असं काही प्रॉपर हे नाही आहे की हे एवढंच पाहिजे किंवा ते तेवढंच पाहिजे. हे सगळं बघताना आपल्याला भाजायला तूप पाहिजे. हे सगळं शुद्ध तुपात करायचं, रेडीमेड तूप मिळतं आजकाल शुद्ध तूप कुठल्याही ब्रँडचं, ते घ्या. नंतर अजून हेल्दी होण्याकरता हे मी थोडेसे डिंक घेतलेलं आहे. तर त्याच्याने आपले बोन्स खूप स्ट्रॉंग होतात. भरपूर वेळा आपले बोन्सला कधी कधी वीक होतात किंवा कधी दुखत असतात, कधी हात दुखतो, कधी रिस्ट दुखते, अशा वेळेला हे जे डिंक आहे त्याचा खूप उपयोग होतो आपल्या शरीराला. तर ते डिंक असं घेतलेलं आहे. हे आळीव आहेत, हलीम म्हणतात त्याला. हे सुद्धा ऑप्शनल आहे पण हे अतिशय चांगलं आहे तब्येतीकरता म्हणून ते घेतलेले आहेत. थोडेसे अजून रेझिन्स घेतलेले आहेत, मणुके. आणि मेन अजून हे जे आहे हे मखानाज आहेत, कमळाच्या बिया याला म्हणतात. हे पण अतिशय हेल्दी आहे खाणं. हा स्नॅक्स म्हणून सुद्धा वापरतात. नुसतं बटरवर सॉल्ट घालून टोस्ट केलं की मस्त कुरकुरीत असं संध्याकाळचं स्नॅक्स होऊ शकतो. सो इट्स रिअली व्हेरी हेल्दी. आणि आपण गूळ घेतलेला आहे, दिस इज ऑर्गॅनिक गूळ मिळाला तर ठीक आहे, अदरवाईज कुठलाही रेग्युलर गूळ घेतला तर चांगला. पण गुळामध्ये शक्यतो एक पांढरा गूळ फार असतो आणि एक असा काळपट असतो. तो पांढरा गूळ जो असतो तो मॅक्झिमम केमिकल घालून त्याला ते क्लीन केलेला असतो. सो बेटर टू तुम्ही काळा गूळ कधी पण घ्या ज्याच्यामध्ये कमीत कमी केमिकल घालून तो तयार केलेला असतो आणि इट इज मच मोर हेल्दियर दॅन एनी व्हाईट जॅगरी, राईट. तर हे सगळं आहे. हे सगळं आपल्याला एक एक करून तुपामध्ये छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. लाडूला तूप खूप लागतं पण डोंट वरी, जर एका नगाप्रमाणे जर बघाल पर पीस प्रमाणे तर इतकं काही तूप खाल्लं जात नाही आणि इट्स गुड, ॲक्च्युली चांगलं आहे तूप खायला. तर हे आपण असं तूप घेतलेलं आहे, आपण थोडं कमी करूया हवं तर. एक एक पदार्थ करून घेऊया आपण, भाजायला घेऊया. त्याच्यात मी आधी रवा टाकती आहे एक वाटी. हा छान रवा खरपूस होईपर्यंत, खमंग होईपर्यंत त्याला छान मध्यम आचेवर, मीडियम फ्लेमवर छान भाजून घेऊया. त्याला कंटिन्युअस स्टरिंग पाहिजे एवढं मात्र आहे, अदरवाईज ते खाली करपून जाईल आणि त्याची टेस्ट पण बिघडेल. सो स्लो किंवा मीडियम गॅसवर जसं ॲडजस्ट करून, आधेमध्ये कमी जास्त करून
की आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. इट विल टेक नियरली 5 to 7 minutes टू रोस्ट दिस सेमोलिना और रवा. हा आपला डिंक आपण तुपामध्ये असा भिजवून ठेवलेला आहे आणि हा नंतर कच्चाच आपल्याला असा वाटून घ्यायचा आहे. 2-3 मिनिटं झाले कच्चाशी भाजून आपल्याला अजून चांगला छान भाजीपर्यंत थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण आपले मखानाज आणि ड्रायफ्रुट्स जे आहेत ते ह्याच्यामधून वाटून घेऊया. मखानाज आर रेडी. आपल्याला आता लाडू करता पाक करायचा आहे. तूप त्याच्या करता घेऊया आपण. आणि आपला गूळ, जवळजवळ 1/2 किलो गूळ आहे तो घेऊया. आणि हे करपू नये छान आपला पाक तयार व्हावा थोडस मी 1 वाटीभर पाणी घालून घेते त्याच्यामध्ये. आणि याला छान आपण पातळ करून घेऊया. सॉरी टिल इट बिकम्स लिक्विड फॉर्म. एव्हरीथिंग शुड बी ऑन कुक ऑन मिडियम फ्लेम, राईट. हा आपला डिंक आपण तुपामध्ये असा भिजवून ठेवलेला आहे आणि हा नंतर कच्चाच आपल्याला असा वाटून घ्यायचा आहे. असा आपला डिंक वाटला गेलेला आहे छानपैकी. आपण तो काढून घेऊ. आपला हा पाक झाला आहे ऑलमोस्ट. जरा फार कडक करायचा नाहीये, थोडा अजून राहिलेला 1-2 मिनिटांमध्ये आपला हा पाक होऊन जाईल. एक तारी पाक पाहिजे, जस्ट 1 स्ट्रिंग. आणि आपण त्यामध्ये पाणी घातल्यामुळे तो फार कडक होणार नाही. तुम्हाला जर लाडू किंवा चिक्की असते, चिक्कीला मात्र आपण पाणी घालू शकत नाही कारण आपल्याला कडकच चिक्की पाहिजे असते. लाडू करता आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे की जेणेकरून आपले लाडू सॉफ्ट राहतील. हा आपला पाक झालेला आहे. थोडस होऊ द्या, सगळा वितळला पाहिजे. आणि वितळल्यावर त्याला 2-3 मिनिट सगळा जरा छान बॉईल होऊ द्या पाहिजे, म्हणजे मग आपले लाडू खराब होणार नाही. आपला पाक झालेला आहे, आपण बंद करून टाकू त्याला.
तोपर्यंत हे आपला सगळा मिक्स आहे, ड्राई फ्रूट्स हे सगळं आहे इन्ग्रेडियंट्स, ते आपण मिक्स करून घेऊया की जेणेकरून लाडूमध्ये ते एकाच ठिकाणी होणार नाहीत। तुम्हाला जर चंक्स नको असतील तर तुम्ही मिक्सरमधून सगळं छान परत एकदा हे सगळं काढून घेऊ शकता। आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। रवा वगैरे अजून गरम आहे, पीठ गरम आहे। याच्यामध्ये अजून आपल्याला वेलची पूड घालायची आहे, ती घालून घेऊया। याच्यामध्ये आपण वेलची घालून घेऊया आणि थोडंसं जायफळ घालूया। थोडंसं जायफळ घालूया, गुळाबरोबर जायफळची टेस्ट छान लागते, पण अगदी कमी घाला नाहीतर मग कडवट टेस्ट येईल। दॅट्स इट। आपण आपल्या ह्याच्यामध्ये आता पाक घालून घेऊया सगळा। इतका सगळा पाक लागणार आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया। याला आपण छान मिक्स करून घेऊया। आपण पाक घातलेला आहे आता याच्यामध्ये, हे मणुके आहेत, रेझिन्स आहेत, याला मी असे वरतूनच घालती आहे। असेच छान लागतात, फ्राय करण्यापेक्षा फ्राय केले की चिकट होतात। सो आपण ह्याला हे छान मिक्स करून घेऊया आणि लाडू बनवूया। असे आपले छान लाडू तयार झाले आहेत। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये करू शकता, लाडू नसेल करायचा तर नुसत्या याच्या वड्या पाडू शकता किंवा असंच डब्यात घालून ठेवू शकता। कसे वाटले लाडू? छान आहेत ना? अतिशय हेल्दी आहे, थोडीशी मेहनत आहे, पण म्हणतात ना मेहनत का फल मिठा होता है। करा, खूप छान आहे। आणि माझ्या आज जर तुम्हाला आवडली डिश तर नक्की चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। ओके, बाय बाय, टेक केअर।